नमस्कार मित्रांनो, स्काउट गाईड हे सेवेचे शिक्षण असून ज्या ठिकाणी उपयोगी पडता येईल तेथे स्काउट गाईड आपल्या कौशल्यांचा उपयोग करून सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात। या कौशल्यांपैकीच एक कौशल्य म्हणजे गाठी बांधता येणे। या गाठींचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये फार मोठा उपयोग होत असतो। स्काउट गाईड शिबिराच्या वेळी सहलीला गेल्यावर या गाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतात। म्हणूनच गाठी बांधता येण्याला महत्वाचे कौशल्य मानले जाते, कारण योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य त्या गाठींचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे। आणि याकरता स्काउट गाईडच्या अभ्यासक्रमात गाठींचा समावेश केला गेला आहे। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथम सोपानाच्या अभ्यासक्रमातील गाठी व त्यांचे उपयोग शिकणार आहोत। मित्रांनो, प्रथम सोपान या स्काउट गाईडच्या अभ्यासक्रमातील पहिली गाठ आज आपण बघणार आहोत, तिचे नाव आहे सुकर गाठ। या गाठीला रिफ नॉट, पार्सल नॉट, डॉक्टर नॉट या नावांनी देखील ओळखले जाते। चला तर शिकूया सुकर गाठ कशी बांधतात व तिचे उपयोग काय आहेत। यासाठी आपल्याला आवश्यक आहे दोन दोऱ्या। या दोन दोऱ्यांपैकी जो पहिलं टोक आहे, उजव्या हातातलं टोक, हे डाव्या हातावर घ्यायचंय आणि डाव्या हाताकडील जे टोक आहे त्याला फिरून घ्यायचंय असं। त्यानंतर डाव्या हातावरील टोक उजव्या हातावर घ्यायचंय आणि त्याला वळसा देऊन ह्या लूप मधून असं उडून घ्यायचंय आणि त्यानंतर दोघांना घट्ट उडायचंय। ही झाली आपली तयार रिफ नॉट सुकर गाठ। तर या गाठीचे उपयोग काय? दोन समान जाडीच्या दोऱ्या पटकन एकत्र बांधण्यासाठी या गाठीचा वापर करतात। ही गाठ चपटी असल्याने टोचत नाही म्हणून प्रथमोपचारातील बँडेज बांधण्यासाठी देखील याचा वापर केला जातो। तसेच बुटाची नाडी बांधणे, वेणीची रिबन बांधणे, पार्सल बांधणे या कामांकरिताही या गाठीचा उपयोग करता येतो।